इतिहास अभ्यासक म्हणले की आपल्याला आठवतात ते फक्त प्रौढ आणि ज्येष्ठ अभ्यासक परंतु या व्याख्येला छेद देत तरुणांनी इतिहासाकडे फक्त छंद नव्हे तर अभ्यासक म्हणून पहावे असा विचार ज्यांनी त्यांच्या मनात पेरला ते श्री केतन कैलासपुरी ज्यांनी पुणे येथील डेक्कन कॉलेजमधून पुरातत्व या विषयात मास्टर्स करून मंदिर स्थापत्य व शिल्पकला या विषयावर प्रभुत्व मिळवून आपल्या इतिहासातील रुचीला शैक्षणिक प्रवासात रूपांतरित केले काळाच्या उदरात गडप झालेल्या वास्तूंना प्रकाश धोतात आणण्याच्या अत्यंत किचकट व अवघड अशा प्रक्रियेत आपले मोलाचे योगदान देत त्यांनी नगरधन तसेच किल्ले रायगड येथे महत्त्वपूर्ण कार्य बजावले त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना जिल्हा शासकीय समिती तसेच पुरातत्व विभाग पर्यटन विभाग अशा अनेक शासकीय विभागांमध्ये इतिहास संशोधक म्हणून नेमले ज्यामुळे त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाला चा चालना मिळाली व अत्यंत कमी वयातच पुरातत्वसारख्या थोर विषयात कार्यरत होण्याची त्यांना संधी लाभली त्याचसोबत मिळालेल्या ज्ञानाचा झरा लोकहितासाठी सुपूर्द करण्याच्या उद्देशाने त्यांनी मराठा पादशहा हे पुस्तक प्रकाशित केले व त्याचबरोबर तरुणांमध्ये इतिहासाबद्दल रुची निर्माण करण्यासाठी आजवर शेकडो तरुणांना सोबत घेऊन वेरूळ हंपी बदामी अशा अनेक ठिकाणी हेरिटेज वॉक आयोजित केले आहेत त्यांच्या या अनमोल अभ्यासाचा ठेवा आज ते आपल्यासाठी खुला करणार असून त्यांच्या या अभ्यासात त्यांना समजलेले शिवराय आज ते आपल्यासमोर मांडणार आहे नमस्कार दादा के नमस्कार केतनदा आजच्या तरुणांना इतिहासाची आणि गडकिल्ल्यांची वाट दाखवणारे वाटाड्या म्हणून तुम्ही आता प्रचलित होत आहात आणि चित्रांच्या माध्यमातून बोलणारे इतिहासकार म्हणून आता तुम्ही हळूहळू तुमचा प्रवास चालू केला आहे तर या प्रवासाला सुरुवात करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी कोणकोणती साधनं मिळाली ही चित्र ज्यावेळेस तुम्ही पुस्तक रूपातून मराठा पाचशाच्या रूपातून ज्यावेळेस तुम्ही बां बांधली आणि मांडली या सगळ्या प्रवासात तुम्हाला काय शिवाजी महाराजांचं रसायन समजलं असेल सगळ्यात पहिल्यांदा तर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ज्या जमिनीवर किंवा मा ज्या मातीमध्ये छत्रपतींचा जन्म झाला hmm. ज्या ठिकाणी छत्रपतींचं पूर्ण आयुष्य गेलं त्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं एकही असेल चित्र नाही आहे ही hmm. गोष्ट ज्यावेळेस मला दोन हजार चौदा पंधरामध्ये समजले त्यावेळेस मला थोडंसं ते वाईट पण वाटलं मला थोडासा धक्काही बसला की महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं असल चित्र नसणं ही आपल्यासाठी किती दुर्दैवी गोष्ट आहे शोकांतिका किती चुकीची गोष्ट आहे ही आणि ज्या माणसाने आपल्याला एक आयुष्याला नवीन अर्थ दिला मागच्या तेरा ते चौदा पिढ्या ज्या माणसाच्या फक्त नावावर नवनिर्मिती आहेत त्या माणसाचं चित्र नसू नये आणि हे सगळं चालू असताना माझे एक मित्र मालोजीराव जगदळे जे संशोधक आहेत आणि रायगड प्राधिकरणाचे सध्या ते खूप चांगले जबाबदार अधिकारी म्हणून ते काम करतायत तर दोन हजार मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र भारतामध्ये आणलं ते अस्सल चित्र पाहिलं मग ते चित्र भारतामध्ये आणण्यासाठी त्यांना काही रेफरन्सेस सापडले होते काही युरोप युरोपामधील त्यांनी काही प्रायव्हेट कलेक्टर सोबत संपर्क साधला त्यांनी काही नवीन माहिती दिली त्याच्यामध्ये आम्हाला एक रिसर्च पेपर मिळाला जो ऑलरेडी पब्लिश होता दोन हजार अकरा बारामध्ये कधीतरी तो पब्लिश केला होता एका जर्मन रिसर्चरने गिसक्रुजर नावाने तर त्यांनी तो रिसर्च केला त्यांनी शिवाजी महाराजांच्या चित्रांवर त्याच्यामध्ये संदर्भ दिले होते hmm. ती एक आश्चर्याची गोष्ट होती की जर्मन व्यक्ती hmm. शिवाजी महाराजांच्या चित्रांवर संशोधन करतो hmm. त्याचा रिसर्च पेपर प्रसिद्ध करतो <laughs> जी गोष्ट रिसर्च पेपर प्रसिद्ध झाल्याच्या पाच ते सहा वर्षांनी आम्हाला समजते मग आम्ही थोडस त्या रिसर्च पेपरविषयी वाचन केलं पंप बिफोर डिस्ग्रेस नावाने तो रिसर्च पेपर आहे नेटवर्क कुठे मिळून जाईल तर त्याच्यामध्ये महाराजांच्या चित्रांविषयीचे उल्लेख होते मग ते वाचत असताना आम्हाला हर्बट डियागर नावाच्या एका वेगळ्या व्यक्तीविषयी वाचण्यात आला जो डच व्यक्ती होता मग हर्बर्ट डियागर विषयी वाचत असताना एक खूप छोटा रेफरन्स मिळाला की एकोणीसशे शहात्तरमध्ये महाराष्ट्रातल्या एका इतिहास संशोधकांनी एकोणीसशे शहात्तरला हर्बर्ट डियागरवर रिसर्च पेपर पब्लिश केला अच्छा आणि ते इतिहास संशोधक होते गह खरे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात त्यांनी तो पेपर पब्लिश केला होता एका कॉन्फरन्सला ज्यावेळेस ते दिल्लीला गेले होते त्यावेळेस त्यांना एक माझ्यामध्ये हेगच्या पुरातत्व विभागाचे तिथलं जे पुराबी लेखागार आहे mm. हेकचं तर त्या हेगच्या तिथल्या एका रिसर्चरने हर्बट डियागर विषयी काही कागदपत्र आमच्याकडे आहेत जर तुम्हाला अभ्यासाला हवी असतील तर आम्ही तुम्हाला ती पाठवून देण्याची व्यवस्था करतो mm. या संदर्भात त्यांना थोडीशी माहिती दिली आणि त्याचा फॉलोअप घेतला ती कागदपत्र भारतात मागवली mm. राय चौधरीकडून ती कागदपत्र भाषांतरित करून घेतली आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांनी हर्बर्ट डियागर आणि शिवाजी महाराज यांची जी भेट झाली त्या भेटीचं सविस्तर वर्णन मराठीत पहिल्यांदा प्रकाशित केलं बर ज्याचा रेफरन्स नंतरच्या काळात माझ्या मते बेडेकर सर गह गजान भास्कर मेंदळे सर आणि अजून एक दो जर सोडले तर कुणी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही हे सगळं डेटा कलेक्ट झाल्यानंतर आमच्या मनामध्ये एक वेगळी एक गोष्ट आली की आपण शिवाजी महाराजांची जी अस्सल चित्र आहेत ह्याच्यावर जर लिखाण केले कॅटलॉग के बुक तयार केली तर कसा प्रयोग होईल बरोबर कारण मी ज्या बॅकग्राऊंडने येतो मी उस्मानाबादचा आहे ज्याचं आता धाराशिव नाव केलंय तर आमच्या जिल्ह्यामध्ये शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात होते hmm. पण शिवजयंतीला शिवाजी महाराजांची जे काही बॅनर्स लागतात त्या बॅनर्सवर किंवा पोस्टर्सवर एकतर ॲनिमेटेड कार्टूनमध्ये जी असतात hmm. कार्टून ती चित्र असतात किंवा अभिनेत्यांची कलाकारांची मग कुठंतरी वाटत होते की आपण जर शिवाजी महाराजांची खरी चित्र घरोघरी पोचवली तर या प्रकारे तसंच प्रचार प्रसार होण्याची शिवाजी महाराजांची खरी इमेज खरी व्यक्तिरेखा जी काही असेल ती घराघरात जाऊ आणि अनायसे आम्ही ते संशोधन करत राहिलो मालोजीरावांना बरेचसे नवीन रेफरन्सेस मिळाले निनाथ बेडेकर सरांचं आम्हाला मिळालं hmm. पुन्हा गह खरे सरांचा एक लेख जो महाराष्ट्र शासनाने बालभारतीच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ नावाने दोन हजार पंधरा मध्ये पुस्तक प्रकाशित केलं होतं hmm. त्यामध्ये आम्हाला शिवछत्रपतींच्या अस्सल चित्र नावाने एक लेख मिळाला त्यात महाराजांची दहा बारा चित्रांविषयीचे संदर्भ मिळाले असे छोटे 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 क्ल्यू गोळा करत दोन हजार वीस उजळलं चार वर्षे गेली मध्ये दोन हजार वीस ला उस्मानाबादला साहित्य संमेलन होणार होतं अखिल भारतीय तर त्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही हजार बुकलेट छापायचे डाव्या बाजूच्या पानावर चित्र आणि उजव्या बाजूच्या पानावर त्या चित्राचं नाव जर कुठल्या म्युझियममध्ये असेल त्या म्युझियमचं नाव आणि सध्याचं त्याचं स्थळ वीस पानाचं किंवा पंधरा पानाचं एक ग्रोशर करायचं आणि ते हजार कॉपीज फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे असं आमचं ते ठरलं होतं पण ते काही शक्य झालं नाही पण ह्या सगळ्या तीन चार वर्षाच्या काळामध्ये बराचसा डेटा गोळा झाला होता आणि त्यात लागलं लॉकडाऊन अच्छा मग त्या लॉकडाऊनमध्ये एक वेगळा hmm. hmm. विचार आला की आपण अजून चित्रांविषयी संशोधन केलं पाहिजे मग आम्ही ते संशोधन त्या दृष्टीने आम्ही चित्रांकडे पाहायला लागलो ह्या चित्रांमुळे एक वेगळी गोष्ट अशी समजली मला की आपण जे शिवाजी महाराजांना पाहतो ना की शिवाजी महाराज म्हणजे ही चुकीची गोष्ट नाही आहे की आपण शिवाजी महाराजांना साधी राहणी उच्च विचारसरणी या विचारांमध्ये अडकून ठेवतोय किंवा आपण त्या दृष्टीने शिवाजी महाराजांकडे पाहतोय ही चुकीचं नाही आहे नक्कीच नाही महाराजांची व्यक्तिरेखा ही त्याच्या राहणीमानावर मनावर ठरत नसते महाराजांचं किंवा महाराजांचे विचार महाराजांचं कर्तृत्व महाराजांचा पराक्रम हे त्यांच्या ठरत नाही पण मी राहणीकडे बघतो मी मुघलांकडे बघतो किंवा गोळकोंड्याच्या कुतुबशाहकडे बघतो जो हिऱ्याच्या खाणींचा बादशाह होता आदिलशाहकडे बघतो किंवा इतर जे काही छोटे मोठे संस्थानिक होते त्या काळातले मध्ययुगींकडातील तर ते सर्वजण सोन्याने मडलेल्या सिंहासनावर बसणार त्यांच्याकडे जगातला सर्वात मौल्यवान हिरा असणार त्यांच्या सिंहासनाला पाचशे हजार हिरे मानिक मोती रत्न लागलेली असणार त्यांच्या तलवारीला मोठी सोन्याच्या असणार मग मराठ्यांचा राजा म्हणलं की आपण दगड दोंड्याचा राजा असं म्हणून किती दिवस इमॅजिन करायचं मला या चित्रांचं संशोधन करत असताना बऱ्याच अचंबित करणाऱ्या गोष्टी असं समजल्या की शिवाजी महाराजांची जी कपडे त्या कपड्यावर सोन्याच्या तारांचं काम केलेलं होतं मी जो मगाशी तुम्हाला नाव घेतलं की गह खरेंनी ज्या व्यक्तीविषयी लिहिलं हरबट ह्या या परकीय ना एक प्रकारे आपल्या रूपकार आहेत हर्बट डीएगर असेल स्टीफन उस्टिक असेल हेन्री ऑक्झेंडन असेल किंवा कॉस्मदी गार्डा असेल कॉस्मदी गार्डा हा शिवाजी महाराजांचं शिवचरित्र लिहिणारा हा पहिला व्यक्ती अच्छा पोर्तुगीज प्रवासी कॉस्मादी गार्डा सोळाशे पंच्याण्णव शिवचरित्र लिहून लिहून पूर्ण केले त्यानं महाराजांचा मृत्यू सोळाशे ऐंशीचा आहे पंधरा वर्षाच्या आता पंधरा वर्ष त्याने पूर्ण केलं आणि सतराशे एकवीसला त्यांना प्रकाशित पण केलं पोर्तुगीजमध्ये पोर्तुगीज भाषेमध्ये पोर्तुगालमध्ये यांची एक प्रकारे मी उपकार चांगल्या अर्थाने का म्हणतोय की यांनी शिवाजी महाराज दिसतात कसे हे रेकॉर्डून ठेवले hmm. यांच्यामुळे आज आपण पाहू शकतो की आपले छत्रपती कसे दिसायचे बरोबर त्या पु, त्या, पु, त्या पुस्तकात त्यांनी काय उल्लेख केला शिवाजी महाराज कसे दिसायचे कॉस्मॅगार्डने शिवाजी महाराजांच्या पर्सनलिटीचं वर्णन करताना सांगितलं की शिवाजी आता त्यांनी एकरी उल्लेख केला मी तर तो करेक्ट करतो की शिवाजी महाराज हे देखणेत इतर मराठ्यांपेक्षा हेनरी रावचंडन म्हणतो की शिवाजी महाराजांचे डोळे मोठे काळे भूर आणि विशाल आहेत hmm. त्यांच्या चेहऱ्यावर काय मंदस्मित असतं hmm. त्यांची मिशी विरळ आहे दाढी हनुवटीकडे टोकदार होत गेलेली hmm. त्यांचं नाग गरुडासारखं बागदार आहे hmm. त्यांचा चेहरा हा उजळ आहे इतर मराठ्यांपेक्षा त्यांचा रंग गौरवर्णी आहे hmm. पुन्हा स्टीफन ओस्टेक भेटलाय महाराजांना तो पोर्तुगीजांचा जो वकील आहे अब्राहम लेपेकर तो भेटलाय महाराजांना निकोला मुनुची भेटलाय हर्बर्ट डेआयकर भेटलाय ही सगळी महाराजांना भेटली आहेत आणि महाराजांच्या पर्सनॅलिटीवर इम्प्रेस झाली निकोला मुनुची पुरंदरच्या पाहताला महाराजांना पहिल्यांदा भेटतो निकोला मुनुची मिर्जा राजेसिंगच्या छावणीमध्ये चिकित्सक म्हणून होता वैद्य चिकित्सक म्हणून तो hmm. दक्षिणेत आला hmm. तो, तो महाराजांना भेटला इथपर्यंत आपल्याला सांगण्यात येतं पण आपण निकोला मुनुचीला शिवाजी महाराज भेटल्यानंतर आपण हा विचार कधी केला नाही की शिवाजी महाराज निकोला मुनुचीमध्ये काय संभाषण झालं असेल hmm. बोलले असतील ना ते एकाच छावणीत होते तर निकोला मुनुची हे लिहून ठेवतो की त्या रात्री काही प्रहर गुजरल्यानंतर शिवाजी महाराज आमच्या तंबूमध्ये आले Hmm. मिर्जा जयसिंगनी माझी आणि शिवाजीची ओळख करून दिली म्हणजे शिवाजी महाराजांसोबत ह्या hmm. दोघांनी संभाषण केलंय hmm. शिवाजी महाराजांनी विचारले की तुम्ही कुठले कुठल्या देशाचे राजे मग तुमचा राजा कोण मला वाटत होतं की पोर्तुगालचा राजा पोर्तुगीज राजा हा जगातील सर्वश्रेष्ठ बादशाह आहे hmm. आता पोर्तुगीजांचं सर्वश्रेष्ठ बादशाह त्यांचा राजा पोर्त पोर्तुगीजांचा राजा सर्वश्रेष्ठ असण्याचं माग कारण काय शिवाजी महाराजांना असं काय वाटावं आपण हा विचार कधी करत नाही शिवाजी राजांचे पोर्तुगीजांचे खूप चांगले संबंध आहे Hmm. शहाजी राजांसोबत मैत्री बनवावी असा सल्ला पोर्तुगालच्या राजांनी गोव्याच्या गव्हर्नरला दिलेला आहे hmm. त्याची पत्र उपलब्ध hmm. आहेत पुस्तक प्रकाशित झालेलं आहे hmm. त्या पुस्तकामध्ये ह्याची पत्र उपलब्ध आहेत महाराजांनी आरमार उभारणी केली hmm. एक नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं आरमार उभारणी करत असताना पहिलं जहाज बनवण्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतलेली टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करण्यासाठी पोर्तुगीजांचा महाराजांचा इंग्रजांच्या आधीपासून संबंध आलेला त्यामुळे महाराजांच्या मनामध्ये अशा प्रकारची इमेज असावी की जो पोर्तुगालचा राजा आहे जो आपल्या देशा देशाच्या पलीकडे कुठेतरी राहतो तोही श्रेष्ठ बादशा आहे कारण त्याच्या देशातले लोक आपल्या देशात येतात इथून व्यापारी करतात इथून युद्धही करतात इथे युद्धाच्या करता। युद्ध सामुग्र्याही विकतात आणि इथल्या इथल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान शिकवतात आरमार उभारणी असेल किंवा बरोबर त्या गोष्टीमुळे ती एक इमेज होती म्हणून महाराज नि म्हणून म्हणून तसं म्हणले हे संभाषण काय वाटतं तुम्हाला कुठल्या भाषेत झालं असावं दुभाषी त्या काळामध्ये होतेच बरोबर म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस नारायण शेणवी प्रसिद्धच आहे बरोबर हरबड्डी अगर महाराजांना भेटला होता डच राजदूत तर तो महाराजांना भेटत असताना साखरे आणि मुल्ला अशी दोन दुभाषी घेऊन भेटल्याची नोंद आहे जे गहखरांनीच प्रकाशित केलेल्या कागदपत्रामध्ये उल्लेख आहे हे दुभाषी असायची त्या काळामध्ये आणि दुभाषांच्या मार्फत हा सगळा संभाषणाचा हा सगळा व्यवहार चालायचा बरोबर आता पुढे पुढे तुम्ही जे सांगत तिथून तर हे सगळ्या गोष्टी फार इंटरेस्टिंग होत्या त्यात मला तो हरबट डियागरचा किस्सा फार आवडला त्यानं महाराजांच्या एवढ्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटी एकाच भीटिंगमध्ये लिहिल्यात एकाच मिटिंगमध्ये त्याला महाराज एवढ्या वेगवेगळ्या ने बघायला मिळाले की तो फार लकी असं मला वाटतं जसं की जसं की तो महाराजांना भेटायला गेला तो दिवस होता माझ्या मते पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर आणि तो महाराजांना भेटला वलिकंडापुरम नावाच्या काळा आता वलीकंडापुरम किंवा वलीगोंडापुरम या नावाने उल्लेखित त्यासात येतात मी वलिकंडापुरम प्रेफर करतो तर वलिकंडापुरम हे गाव तामिळनाडू कर्नाटकच्या बॉन्ड्रीवर आहे तिथं महाराजांचा मुक्काम होता हरबड्डी आगर आयगर हा डच रास्तोत त्यासोबत त्याचा सहकारी निकोलस क्लिमेंट हे दोघं जण महाराजांना भेटायला आणि काही नजराने वगैरे द्यायला आले त्याच वेळेस त्यांच्यासोबत एक फ्रेंच कॉन्वॉय होता आता जो फ्रान्सवा मार्टिन hmm. ला, hmm. फ्रेंच गव्हर्नर hmm. पॉंडिचेरीचा दक्षिण दिग्विजय महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक केला दक्षिणेत गेले तर महाराजांना हा फ्रान्सवा मार्टिन भेटायलाही गेला नाही त्यानं कुठला आपला दूतही पाठवलं नाही त्यानं महाराजांचा सन्मानही केला नाही महाराज छत्रपती झाल्यापासून सत्याहत्तर म्हणजे तीन साडेतीन वर्ष फ्रेंचांनी महाराजांना टाळलं महाराजांनाही कुठेतरी दुखावलं गेलं महाराजांचा जो काही विषय होता तर ते महाराजांच्या डोक्यात राहिला होतो मग महाराजांनी त्याला पत्र लिहून सांगितलं की माझा दक्षिणेची ही मोहीम चालू आहे दक्षिणेत असणाऱ्या सर्व पाचशाहींनी माझा यथोचित तो सन्मान केलाय hmm. तुम्ही अजून मला निरोपासाठी एखादा दूतही माझ्या सन्मानासाठी पाठवलेला नाही याची जाणीव झाल्यानंतर महाराजांचा आपल्यावर काहीतरी रोष ओढावेल महाराज आपल्याला चिडतील म्हणून त्या मार्टिननी एक फ्रेंच कानोवाय महाराजांना भेटण्यासाठी पाठवला लकीली डच आणि फ्रेंच कानुवाय एकाच hmm. दिवशी वलिकंडापुरमला आले पाच ऑगस्ट म्हणजे पावसाळ्याचा दिवस भयंकर पाऊस चालू होता हर्बट डियागर साठी जनार्दन पंडित रघुनाथ पंडितांचा भाऊ जनार्दन पंडितांनी हर्बट डियागर रात्रभर महाराजांनी झाडाखाली त्याला हे एक इम्प्रेशन पहिलं पडलं त्याचं की शिवाजी महाराज सहज कोणाला माफ करत नाही महाराजांची जी काही एक राजनीती आहे त्या राजनीतीचं पहिलं दर्शन हर्बट डियागरला इथं घडलं तो भरत सामान बिमान घेऊन रंग नजराने घेऊन महाराजांना भेटायला लागतात दुसऱ्या दिवशी त्यांनी एक स्पेशल रिक्वेस्ट केली की मला शिवाजी महाराजांना भेटायला न्यायच्या आधी जी काही मराठ्यांची छावणी त्या छावणीमध्ये माझे जे ड्रम्पेट आहेत म्हणजे माझी जी वाद्ये आहेत ती वाद्य वाजवत माझ्या मिरवणुकीमध्ये मला छावणीमध्ये प्रवेश द्यावा hmm. महाराजांनी त्यालाही परमिशन दिली hmm. महाराजांच्या छावणीमध्ये हा डच राजदूत त्याचा सोबतचा सहकारी निकोलस क्लिमेंट आणि त्याच्या दोन दोभाषी साखरे व मुल्ला आणि त्याचे पंधरावीस सहकारी ते सगळे काही ते वाद्य वाजवत वाजवत मिरवणुकीच्या गजरामध्ये तंबू जमपोसले mm. तंबूत गेल्यावर तो म्हणतो की भारतातला जो काही सर्वात महागडा कापड असेल त्यापासून तंबू तयार आहे त्या तंबूच्या बरोबर मध्यभागी एक चौरस फुटाची बैठक आहे mm. जी त्याच्यावर मखमलीचा कापड आणि थळलंय आणि त्या मखमलीच्या कापडाच्या वर आणि जे काही तक्के ठेवलेले होते त्याच्यावर सोन्याच्या बारीक तारांचं काम अतिशय श्रीमंती थाटाचा तो तंबू माझ्या स्वागतासाठी राजाने उभा केला असावा का असाच मला प्रश्न पडला mm. त्याला कुठेतरी ते फार भव्य असं दर्शन घडलं त्या तंबूचं mm. काही वेळ त्यानं वाट बघितली काही वेळानंतर शिवाजी महाराज त्यांच्या दोन मंत्र्यांसोबत श्यामेनात आले mm. मग तिथून पुढं तो वर्णन सुरू करतो कंटिन्यू की काही वेळाने शिवाजी राजा त्याच्या दोन मंत्र्यांसोबत श्या आला दोन मंत्री म्हणजे रघुनाथ पंडित आणि जनार्दन पंडित दोघ जण रघुनाथ पंडित जन्दन पंडित आले त्याने त्यांची तेन जागा घेतली शिवाजी महाराजांच्या बैठकीवर बसले तो म्हणतो की शिवाजी महाराजांच्या डोक्यावर जो मंदिर होता hmm. त्या मंदिरावर सोन्याच्या तारांचं काम केलं तर मागं मोत्यासरा उमकळत होता अंगात hmm. जो अंगार का होता त्याच्यावर सोन्याच्या बारीक तारांचं काम होतं शिवाजी महाराजांची मोजडी आहे त्या मोजडीवर सोन्याची कलाकुसर केलेली होती hmm. त्यांच्या उजव्या हातामध्ये जी तलवार आहे त्या तलवारीची मूठ सोन्याची होती त्याच्यावर विविध रत्न जडवलेली होती त्या तलवारीची मॅन हिरव्या रंगाची होती ज्याच्यावर प्रचंड सोन्याचं काम केलं होतं आणि ते ज्या बैठकीवर बसले होते त्या बैठकीच्या डाब्या हाताला एक निरोपाची विडे देण्यासाठी त्याचा पाचशे सुपारीचा डबा ठेवला होता आपण म्हणतो दरबारामध्ये निरोपाची विडे दिले तर निरोपाची विडे त्यांचा जो डबा असायचा तो डबा ठेवला होता आणि त्या डब्यावर तो पूर्ण डबा सोन्याचा mm. होता आणि त्याच्यावर माणिक आणि रत्ना आणि वेगवेगळ्या ह्याची कलाकुसर केली होती mm. आता हर्बर्टने महाराजांचं एवढं सुंदर वर्णन करून ठेवलंय की मला लहानपणापासून मी जे इमेजिन केलं तर महाराजांना ती इमेजच क्रॅक झाली बरोबर म्हणजे ती खंत नाही म्हणतायत पण जे एक इमॅजिनेशनमध्ये असतं जे आपण mm. ए आय जनरेट नाही आता करतोय आजकालचे फार ट्रेंडिंगमध्ये तसं शिवाजी महाराजांची एक अशी एक रॉयल आणि रुबाबदार पर्सनॅलिटी माझ्यासमोर उभं राहिली की सोने मडलेला राजा आहे सोन्यामध्ये राहणारा छत्रपती mm. महाराज राहिलेच असतील महाराज शेतावर गेले असतील शेतकऱ्यासोबत भाकरी खाल्ली असेल कांदा खाल्ला असेल सगळं मान्य आहे पण इथं एका राजदूताला भेटत आहेत बरोबर अशा एका व्यक्तीला भेटत आहेत की ते भारतामध्ये राज्य करण्यासाठी आले ज्याची जाणीव शिवाजी महाराजांना जे मला भेटल्यानंतर माझ्याविषयीचं पूर्ण रिपोर्ट लिहून त्यांच्या राजाला कळवणार आहेत हेही महाराजांना माहिती आहे आणि मी छत्रपती ही जाणीव पण महाराजांना ज्यावेळेस गोळकोंडाच्या कुतुबशाला भेटायला ले गेले त्या कुतुबशाला काय म्हणले की मी पाचशा मी राज्याभिषेक केलाय मी मुजरा घालणार नाही तुम्ही राजेत मी राजेत आपण गळा भेट घेऊ जी असेल ती बरोबरची वागणूक गोळकोडाच्या कुतुबशाला मान्य करावं लागलं आणि महाराजांचं स्वागत कसं केलं महाराजांचं एवढं ग्रँड वेलकम कदाचित दुसरं कुणी केलं असेल का, का नाही माहित नाही hmm. ज्यावेळेस महाराज ह्या दक्षिण स्वारीवर होते hmm. हैदराबादच्या है जवळ गेले आणि महाराजांनी येणार आहेत कुतुबशाहच्या दरबारामध्ये hmm. तर ज्या रस्ते नेणार आहेत ने तो अख्खा रस्ता ह्या कुतुबशाहने कुंकवाणी केशाने भरून टाकला होता hmm. महाराजांच्या स्वागतासाठी एक हजार सुवासिनी स्त्रिया त्यांचं औक्षण करण्यासाठी उभा केल्या होत्या आणि महाराजांच्या अंगावर फुलं उधळण्यासाठी गोळकोंड्याच्या बादशाने सगळ्या लोकांना सोन्याची फुले दिली होती ही वेलकम आहे शिवाजी महाराजांचं हैदराबाद शहरात ग्रँड वेलकम दुसऱ्या शाहीमध्ये दुसऱ्या राजाचं वेलकम हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने मग हे मला फार असं फॅसिनेटिंग वाटलं की अरे right. आपल्या छत्रपतींनी काय बाहेर लिहिल्या व्यक्तीने त्याच्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये तो, तो लिहितो की आमची मिटिंग चालू होती आणि मिटिंग चालू असताना आता ऑब्वियस आहे की शिवाजी महाराज एका व्यापारी धोरणावर मिटिंग करायला तिथं बसली होत्या डचांसोबत डचांना दक्षिणेमध्ये व्यापार करायचा होता आणि महाराष्ट्रातल्या राजाची कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये व्यापार करण्याची परवानगी मागायला डचाले होते mm. तर हर्बर्ट डियागर तिथं आला होता आणि ती व्यापाऱ्याचा जो जो काही वाटाघाटीचा जो विषय होता तो चालू होता आणि त्या एवढ्या महत्त्वाच्या विषयामध्ये काही लोक यायची महाराजांच्या कानात काहीतरी बोलायची महाराजांच्या कागदवार काहीतरी लिहायचे तर ती चिठ्ठी द्यायची तो जायचा असं जवळजवळ दहा पंधरा वेळेस झालं म्हणजे ते ती महत्त्वाची बैठक चालू असताना मग हर्बट थोडासा डिस्टर्ब झाला होता बाहेर आल्यानंतर त्यानं जनार्दन पंडितांना विचारलं की एवढी महत्त्वाची मिटिंग चालू असताना ही आतमध्ये येणारी जी लोक आहेत ही कोण होती आणि एवढं काय महत्वाचं काम होतं की ते महाराजांना मिटिंगमध्ये इंटरप्ट करत होते तर जनार्दन पंडितांनी सांगितलं ही सगळी महाराजांची हेर होती जी वेगवेगळ्या वेग भागातून महाराजांना हवी ती माहिती आणून देत होती आणि महाराज त्यांना सूचना देत होते त्यानं सहज चौकशी केली की नेमकी हेरांची संख्या किती आहे तर संबंध कर्नाटक प्रदेशामध्ये हजारपेक्षा जास्त हेर महाराजांनी पेरून ठेवले असं त्या hmm. जनार्दन पंडिताकडून समजलं म्हणजे महा कर्नाटकच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये काहीही झालं तरी संध्याकाळपर्यंत ती बातमी महाराजांना पोहोचवण्यात येईल अशी व्यवस्था महाराजांनी करून ठेवली होती बरोबर आपल्या हेर खात्याविषयी सुरतेच्या पहिल्या स्वारीमध्ये बहिर्जी नायकांचा एक पॅरेग्राफ जर सोडला आणि अधूनमधून येणारे काही हेरांचे उल्लेख जर सोडले तर हेरांच्या ह्या जाळ्याचं ह्या नेटवर्किंगचं आणि त्याच्या कार्यप्रणा प्रणालीचं जे काही एक वर्णन हरबड्डी अगर करतो ते दुरुमिळे महाराज किती सावध आहेत मग ह्या गोष्टीमुळे तो पुढं लिहितो की शिवाजी महाराज ह्या व्यक्तीविषयी मी एक अनुमान नाही लावू शकत राजा प्रचंड सावध आहे Mm. तो कुणावरही विश्वास ठेवत नाही mm. जवळचे दोन तीन व्यक्ती सोडले तर मनातील सुद्धा त्यानं कधी कोणाला सांगितले असतील असं वाटत नाही त्याचे डोळे एवढे भेदक आणि बोलके आहेत की त्याच्याकडे बघितलं की मनात जरब बसते पण ज्यावेळेस आपण शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याकडे बघतो आणि चेहऱ्यावर जे कायम मंदस्मित असतं त्याने एक दिलासाही भेटतो की हा माणूस आपल्या विश्वासातील आहे किंवा हा माणूस आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी इथं बसला हे हरबड डे लिहितोय म्हणजे बघा ना तो रात्री येतोय फ्रेंचांना झाडाखाली उभा केलेला त्याला पाहायला मिळतं कुठेतरी मनात भीती बसते की हा राजा कठोर आहे कर्तव्यशील आहे महाराजांना भेटायला जातो तर महाराजांचा वैभव पोहोचतो होतो जागेवर त्याला काही समजत नाही की म्हणजे मराठ्यांचा राजा आम्ही आजपर्यंत ऐकत आलोय की हा डोंगरात फिरतोय इकडे फिरतोय तिकडे फिरतोय आणि मी त्याला बघतो तर तो वेगळंच काहीतरी दिसतंय हेरांविषयी तो किती सावध आहे शिवाजी महाराजांचा किती सावधपणा त्यांच्या अंगामधला तो खूप चांगला गुण आहे त्याच्याविषयी हरबड्डी अगरली तो एकूण तीन चार पर्सनलिटीज त्याला एका दिवसात पाहायला मिळतात त्यानं तो एवढा इम्प्रेस झाला की त्याने महाराजांचं एक चित्र तयार केलं डियागर हा मी आज ठामपणे सांगू शकतो की शिवाजी महाराज हयात असताना काढण्यात आलेलं सर्वात पहिलं चित्र हार्बर्ट डियागरने अच्छा ते त्या मीटिंगच्या नंतर तो महाराजांनी इम्प्रेस झाला म्हणून काढलं महाराजांची जी काही नऊ दहा आज अस्सल चित्र आहेत ती नऊ दहा अस्सल चित्र राज्याभिषेकाच्या नंतरच तयार करण्यात आली राज्याभिषेकाच्या आधीच एकही चित्र नाही जी काही चित्र ती सगळी राज्याभिषेकाच्या नंतर कर्नाटक स्वारीच्या वेळेस कारण कर्नाटक स्वारीत महाराज साठ सत्तर हजाराचे सैन्य घेऊन गेले त्यात हत्ती होते घोडे होते पालखी होती हे जे काही ग्रँड स्वारी होती महाराजांची जे काही वैभव होतं जो काही रुबाब होता महाराजांचा एक मराठांचा छत्रपती म्हणून जे काही दक्षिणेत ते उतरले होते त्यानं हे सगळे डच फ्रेंच आणि इटालियन लोक इम्प्रेस झाले इटालियन मध्ये जर सांगत झालं तर निकोला मुनीची तो महाराजांना आधीच भेटला होता तो इम्प्रेस होता आता बघा मला एक अजून एक थोडस सा सांगतो की ह्या चित्रांच्या कशी इंटरेस्टिंग गोष्ट कळते हरबट डियागरनी महाराजांच्या निरोपाच्या पानसुपारीच्या विड्याच्या डब्याचं वर्णन करून ठेवलं की, की तो सोन्याचा होता विविध रत्न रावली होती निकोला म्हणूची पेंटिंग मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यास पावलीन लुनशिंग शिमलर नावाचे इतिहास अभ्यासक आहेत तर त्या मध्ये राईस म्युझियम आहे त्याचे ते क्युरेटर त्यांनी एकोणीसशे मध्ये एक रिसर्च पेपर लिहिला ज्यात शिवाजी महाराजांच्या चार चित्रांवर त्यांनी संशोधन केले एकशे बारा पानाचा रिसर्च पेपर येतो आणि एकोणीसशे मध्ये त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी माझे खूप दोन महत्वाचे भ्रम मोडीत काढले सगळ्यात पहिला भ्रम शिवाजी महाराजांचे घोड्यावरचं चित्र आहे जे आपण म्हणतो मीर मंबतनी काढलंय आणि मीर मंबतनी चित्र कधी काढलं महाराज आग्र्याच्या स्वारीला गेले चौथीच्या पुस्तकात ते प्रसिद्धच आहे तर ॲक्च्युली मीर महम्मद हा चित्रकारच नव्हता hmm. मीर मम्मदने ते चित्र काढलेलं नाही एकोणीसशे नऊमध्ये विल्यम इरविन नावाच्या व्यक्तीने निकोलमोनोचीचं जे काही हस्तलिखित आहे स्टोरी ऑफ दी मोगोर ते सर्वात पहिल्यांदा इटालियन भाषेमधून इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम केलं ते hmm. ट्रान्सलेट करत असताना मीर मोहम्मदची मदत घेऊन रात्रीच्या अंधारामध्ये गुपचूपपणे मी ही चित्र काढली या वाक्याचं ट्रान्सलेशन करताना इरविनकडून चुकून मीर मोहम्मदनी ही चित्र रात्रीच्या अंधारात गुपचूप माझ्यासाठी लाच वगैरे घेऊन तयार केली अशा mm. स्वरूपामध्ये ते ट्रान्सलेट झाले जे जा मागच्या एकशे दहा वर्षापासून आपण तो गैरसमज अजूनही पाळू नये पण एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी ओरिजिनल हस्तलिखित तपासले व्हेनिस मधले निकोला आणि जो काही त्यांचा एक छप्पन चित्रांचा अल्बम आहे निकोला मोनोजीच्या चित्रांचा तो सध्या पॅरिसच्या नॅशनल म्युझियममध्ये नॅशनल लायब्ररीमध्ये डब्ल्यू एथिक नॅशनल फ्रान्स म्हणजे हे सगळं अभ्यासून त्यांनी सांगितलं की मीर मोहम्मद हा चित्रकार नव्हता शिवाजी महाराजांचं ते चित्र काढलं गोळकोंड्याच्या स्थानिक चित्रकारांनी आणि त्या चित्राची जी डेट आहे ती सोळाशे पासष्ट सहासष्ट नाही आहे ती सोळाशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी महाराजांच्या मृत्यूच्या तीन ते चार वर्षांनी म्हणजे हर्बट डियागरनी गोळकोंडाचे चित्रकार हाताशी धरून पहिलं चित्र काढलं निकोलामुळे चित्र पण गोळकोंड्याच्या स्थानिक चित्रकारांनीच काढलं आणि दुसरी गोष्ट त्या चित्रामध्ये जर तुम्ही कधी नीट बघितलं मीर जे चित्र आपण म्हणतो घोड्यावर hmm. बसलेलं महाराजांचं एकमेव तर महाराजांच्या घोड्याच्या समोर दोन व्यक्ती आहेत hmm. एकाच्या हातात जगदंबा तलवार आहे oh. जो तो हातामध्ये आदबीने घेऊन उभा हो आहे त्याच्या समोर अजून एक व्यक्ती आहे तो हातात नाही तबक घेऊन उभा आहे ते महाराजांचा निरोपाचे विडे देण्याचा तबक आहे आणि त्याच्यावर पूर्ण सोन्याचं काम आहे आणि त्याच्यावर रत्न जडवलेली ते त्या चित्रात रंगीत चित्र असल्यामुळे स्पष्ट दिसतं Hmm. आणि रंगीत चित्र असल्यामुळे जिथे जिथं सोने महाराजांच्या मोजडीवर हातातल्या पट्ट्यावर महाराजांच्या घोड्याचे अलंकार किंवा कपडे ह्याच्यावर पण सोन्याचं काम आहे चित्रावर सुद्धा hmm. आणि तसंच काम त्या निरोपाचे देण्याच्या त्या आहे मला हे दोन वेगळे रेफरन्स दोन वेगळ्या चित्रांचे आणि दोन वेगळ्या प्रसंगांचे तिथे मिळाले hmm. प्रूफ होऊन जातं त्या गोष्टी ते प्रूफ मिळालं म्हणजे माझ्या एका दाव्याला सिद्ध करण्यासाठी मला दुसरा पुरावा मिळाला अशी पण एक इंटरेस्टिंग काही काही मला किस्से वाचण्यात आले ह्या सगळ्या प्रवासात त्याच्यानंतर हरबट डे अगर माझा खूप लाडका बनला मग मी गह खऱ्यांचा तो त्रैमासिक ते भारतीय संशोधक मंडळातलं ते शोधून काढलं त्याच्यामध्ये एक नवीन वाक्य वाचायला मिळालं की शिवाजी महाराजांचा उल्लेख डच व्यक्तींनी न्यू लॉर्ड ऑफ कर्नाटका म्हणून केलाय अच्छा कारण जो व्यापारी तह झाला तर त्या तहातलं पहिलं कलम होतं गुलामांची खरेदी विक्री करण्याचं गुलाम व्यक्तींची तर महाराज म्हणले की याच्या आधी ज्या काही पाचशा होत्या त्यांच्यामध्ये तुम्ही स्त्री आणि पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करायचा पण आता हे माझं राज्य आहे आणि माझ्या राज्यामध्ये कुठल्याही स्त्रीची किंवा पुरुषाची मी गुलाम म्हणून खरेदी विक्री होऊ देणार नाही आणि जर माझ्या परस्पर तुम्ही असा करण्याचा प्रयत्न केला तर मा माझ्या एवढं वाईट तुमच्यासाठी दुसरं कोण नसणार हे तहाचं mm -hmm. पहिलं कलम आहे बाय लँग्वेज म्हणजे दोन भाषेतला तह येतो एक मोडीतला आणि एक डच भाषेतला आणि त्या तहातलं हे पहिलं कलम की माझ्या राज्यामध्ये कुठल्याही स्त्री आणि पुरुषाची मी गुलाम म्हणून खरेदी विक्री होऊ देणार नाही एक मानवतावादी दृष्टिकोन जो शिवाजी महाराजांचा आपण आजपर्यंत म्हणत आलोय तर तो, तो दृष्टिकोन नाही त्या दिवशी कळला हे अशा फार इंटरेस्टिंग गोष्टी या फक्त चित्रांच्या शोधामार्फत मना किंवा प्रवासामध्ये मला वाचायला मिळाल्या मग महाराजांचे काही इतर चित्र म्हणजे असं राईस म्युझियममध्ये मग परत हा प्रश्न पडला की ही चित्र भारताच्या बाहेर गेली कशी ठीक आहे ना म्हणजे गोळकोंड्याच्या स्थानिक चित्रकाराने ती चित्र काढली सगळ्या चित्रांवर एकतर नऊ दहा चित्र ओरिजिनल असल जी आज सर्व इतिहासकारांनी सप्रमाण सर मानलेली मान आहेत तर त्या चित्रावर सगळीकडे डच कॅप्शन आहे डच hmm. भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं नाव लिहिलेलं आहे म्हणजे ते या सगळ्या चित्रांचं फंडिंग डचांनी केलेलं आहे hmm. हे आपण मान्य करतो पाच सहा चित्रांचं फंडिंग डचांनी केलेलं आहे चित्र हैदराबादला काढली गोळकोंड्याला भारताच्या बाहेर जाण्यासाठी जा काय झालं असं की ती, ती भारताच्या बाहेर गेली मग मला सिमॉन सिन्वेट नावाचा एका व्यक्तीचा पेपर मिळाला वाचायला तो होता ॲमस्टरडॅम शहराचा उपमहापूर कधी सोळाशे ऐंशी ते सोळाशे नव्वदच्या दरम्यान तो होता हैदराबादला आणि तो होता कलेक्टर hmm. तर त्यानं दक्षिणेत जी काय राजशाही चित्र काढण्यात आली ती राजांची ती सगळी चित्र कलेक्ट केली ती आणि सोळाशे पंचेचाळीस गोळकोंड्यावर औरंगजेबाने आक्रमण केलं तो भाग पूर्ण अस्थिर झाला oh. युद्धामुळे जेवढं मौल्यवान सामान आहे ते सगळं सामान पेट्यांमध्ये भरून बटावियाला पाठवलं सिमॉन सिनवेटनी वेटनी आणि बटावियामधून ऍमस्टरडॅम शहराचा जो महापौर होता सतरा वेळेस महापौर राहिलेला व्यक्ती निकोलस विट्सेन त्या निकोलस विटसेननी सिमॉन सिनवेटकडून ते, ते सगळे पेटारे विकत घेतले कारण निकोलस विट्सेनला जगभरातील लोकांची चित्र काढणे आणि जगाचे नकाशे तयार करण्याची आवड होती hmm. हर्बट डियागर हा स्वतः नकाशेही करायचा वनस्पती तज्ज्ञ होता द्विभाषी होता आणि त्याचबरोबर तो उत्कृष्ट चित्रकार होता म्हणून त्याला भारतात पाठवला होता hmm. हर्बट डियागर निकोलस विट्सेन आणि सिमॉन सिनवेट ह्या तिघांची इंटरलिंकिंग कनेक्शनची एक वेगळी बाजू समोर आली आणि निकोलस विट्सननी ही सगळी चित्रं विकत घेतली आणि त्याचा ज्यावेळेस सतराशे वीसला मृत्यू झाला त्या सगळ्या कागदपत्रांचा त्या कलेक्शनचा लिलाव झाला त्यात ती सहा सात चित्र जगभर किंवा युरोप खंडामध्ये पसरले गेली कारण निकोलस विट्सनच्या अंडर पाच ते सहा शिवाजी महाराजांची अस्सल चित्र होती ती लिलावात विकण्यात आली अच्छा आणि औरंगजेब शिवाजी महाराजांची चित्र भारताच्या बाहेर कारणीभूत जाण्यासाठी बा महाराजांचे कारणीभूत ठरला औरंगजेबाचं ते आक्रमण हे अशा फार इंटरेस्टिंग गमती जमती त्या ह्या प्रवासात वाचायला मिळाल्या बरोबर पण मग आता आपण जेव्हा बघतो की शिवाजी महाराजांची बरीचशी चित्रांची आपल्याला जी काही आहेत मूळ ती आपल्याला बाहेर मिळतात पण ही बाहेर जरी असली तरी आज जेव्हा आपण कलेक्ट करतो आणि मराठा पाचशासारख्या पुस्तकातून ही आपण सर्वसामान्य नागरिकाच्या घरी जातील याची आपण शहानिशा करतो आणि त्या उद्देशाने पुस्तक बनवतो तर हे बनवत असताना तुम्हाला असं कधी जाणवलं का की शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर जे मी आजपर्यंत इमॅजिन केलेलं त्या कॅरेक्टरमध्ये मला ह्या चित्रांमधून काहीतरी मिळतं म्हणजे लिखा लिखित स्वरूपांमधून मिळतं हे पत्रांमधून मिळतं रोज मिळतं ते एक वेगळं झालं बरोबर पण कधी कधी चित्रही बोलतात हो आणि चित्र काही असं सांगून जातात जे शंभर शब्द नाही सांगू शकत असा कुठला एक अनुभव सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो कायम प्रश्न विचारण्यात येत होतो ना एक फार सुंदर काय म्हणू शकतो त्याला एक मला फेसबुक पोस्ट वाचायला मिळाली होती की संभाजी महाराजांचं वजन एकशे दहा किलो hmm. त्यांची उंची साडेसात फूट hmm. त्यांची तलवार पासष्ट किलोची किंवा खूप मोठे उच्चपदस्थ अधिकारी आहेत महाराष्ट्राच्या एका आ, संविधानिक पदावर आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा मेसेज त्यांनी जाहीर भाषणामध्ये वाचून दाखवला की जो आठ तासात घोडा दिल्लीहून महाराष्ट्रात तो संताजी जो पासष्ट किलोजी तलावर उचलतो तो संभाजी जे काही असं एकदम हा किंवा ज्याला अर्थच नाही तथ्यच नाही अशा गोष्टींवर सुद्धा संविधानिक अधिकार अधि, अधिकार पदावर बसलेला व्यक्ती बोलतो तर त्याच्यावर एका व्यक्तीने पोस्ट केली ती की बाबा हे मराठे आमचे पूर्वज आहेत अवेंजर्सचे सुपरहिरो नाही आहेत तर ती एक जी गोष्ट असते की महाराजांची उंची किती आहे <inate> hmm. सत्र विचारतात ना की संभाजी महाराजांची उंची एवढी त्यांची तलवारीचं वजन एवढं तर महाराजांची उंची किती हा एक खूप मोठा प्रश्न आहे <laughs> आपल्यासारख्या युवकांना आहे किंवा महाराष्ट्रातील तमाम लोकांना आहे तर ह्या चित्रांमधून मला महाराजांची उंची किती आहे हे समजण्यासाठी फार मदत झाली त्याचा एक फार इंटरेस्टिंग किस्सा आहे की महाराजांच्या तलवारी प्रसिद्ध जाईल इंद्रजीत सावंतसरांचं पुस्तक आहे शोध भवानी तलवारीचा त्यात त्यांनी महाराजांच्या तीन वापरातल्या तलवारींवर सविस्तर लिखाण केलेलं आहे त्यातली एक जगदंबा दुसरी तुळजा तिसरी भवानी तुळजा सिंधुदुर्ग आहे भवानी आज सातारा जलमंदिरात आहे आणि जगदंबा तलवार ही लंडनला आहे जगदंबा तलवारीची मुठ ही सोन्याची त्याच्यावर रत्नांचं काम आहे hmm. म्हणजे hmm. ती काही लढाईतली तलवार नाही आहे युद्धातली ती दरबारी तलवार आहे सण उत्सव परंपरा किंवा दरबारामध्ये महत्त्वाच्या प्रसंगी hmm. कॅरी करणारी तलवार तर महाराजांच्या बऱ्याचशा चित्रांमध्ये जी तलवार आहे त्या तलवारीच्या मुठीवर सोन्याचं काम आहे रत्नांचं काम आहे रत्नांचं काम असणारी महाराजांच्या पर्सनल कलेक्शन असणारी सध्या तरी तलवार कुठली आहे Hmm. जगदंबा तलवार hmm. जगदंबा तलवारीची लांबी किती आहे सहित एकशे बावीस सेंटीमीटर hmm. किती भरते जवळजवळ चार फूट सगळी जी काही महाराजांची असेल नऊ दहा त्या चित्रांमध्ये महाराज तलवार घेऊन उभा आहेत आणि ते तलवार महाराजांच्या पायापासून छातीपर्यंत येते hmm. मग जर आपण छातीपर्यंत महाराजांची तलवारीची उंची जर चार फूट असेल पावणे चार चार फूट जर छातीपर्यंत तलवार येत असेल तर पासून जो वरचा भाग आहे तो किती असणार आहे आपला असून असून त्या हिशोबाने महाराजांची उंची ही सव्वा पाच फुटाच्या आसपास अस असावी hmm. हे एक वेगळी गोष्ट मला या चित्रांमधून मला मांडता आली hmm. कारण महाराजांच्या उंचीविषयी कुणीच लिहिलेलं नाही okay. महाराजांचा बांधा हा मध्यम मध्यम आहे अशा प्रकारचं लिखाण हेनरी ऑक्सिडन केलेलं आहे स्टीफन उस्टिकनी केलं आहे की महाराजांची उंची काहीशी मध्यम आहे hmm. त्यांचा बांधा किरकोळ पण मजबूत आहे अशा प्रकारचं ते इंग्रजांनी पण वर्णन केलेलं आहे पण नेमकी उंची किती हे कुणीच सांगितलं नाही पण ह्या चित्रांमधून आपल्याला तो अंदाज सहज लावता येतो कारण ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महाराजांची जी तलवार आहे हा खूप मोठा गैरसमज असतो की तलवारीचं वजन जेवढं जास्त तेवढं त्या ते माणसाचा पराक्रम महाराणा प्रतापांचा भाला असेल संभाजीराजांची तलवार असेल पण तसं काही नाही आहे महाराजांची जगदंबा तलवार ही जवळजवळ दोन किलोची आहे महाराजांची भवनी असेल किंवा सिंदूर किल्ले जगदंबा असेल आपलं तुळजा असेल त्यांचं वजन पण एक ते दीड किलोच्या आसपासच आहे तलवार जेवढी हलकी तेवढी तुमचं मनगट फिरवण्यासाठी फ्लेक्झिबल तेवढं तुम्ही समोरच्यावर जास्त प्रमाणात हल्ले करू शकता आणि तेवढं तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमच्यावर आलेले हल्ले तुम्ही वाचू शकता हे साधारण शास्त्रातलं नॉलेजच आहे किंवा लॉजिक आहे पण आपण ह्या सगळ्या गोष्टींकडं कधीच पाहत नाही महाराजांचं चित्रपात आपण त्यांचा चेहरा पाहतो त्याच्या पलीकडे काय पाहत नाही आता बरेचसे सिने अभिनेते आहेत विशिष्ट करून मी कोणाला उद्देशून बोलत नाही पण सर्वसाधारणपणे जेवढ्या काही जणांनी जेवढ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांचा रोल प्ले केलाय चित्रपटांमध्ये ते महाराजांचे केस खांद्यापर्यंत दाखवतात पण एकाही असल चित्रामध्ये मा महाराजांचे केस हे मानेवर आलेले आपल्याला पाहायला मिळत बर नाही बरोबर म्हणजे मंदिरच्या आतच मंदिरच्या आत केस आहेत मंदिरच्या बाहेर केसच नाही आहेत महाराजांचे माग मानेवर किंवा खाली खांद्यापर्यंत आलेले महाराजांचे जे कळले ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत शिवाजी महाराज असतील किंवा मुघल असतील कुतुबशाह असेल विजापूर असेल दख्खनी मुघल अशा ज्या काही शैली आहेत चित्रांच्या त्या शैलींचा अभ्यास करणं हा फार आवडीचा विषय त्यामुळं मध्ययुगीन काळामध्ये ज्या काही चित्रकारांनी जी काही महत्त्वाच्या व्यक्तींची चित्रं काढली त्या सर्व चित्रांवरचं संशोधन वाचणं ते चित्र गोळा करणं ते चित्र पाहणं त्यातून काही नवीन काही माहिती वाचायला मिळते का किंवा त्याच्यावर फारसी फारशी लेख असतील ते वाचणं हा एक छंद आहे मध्ययुगीन काळात सतराव्या शतकात जेवढी काही चित्र काढण्यात आली एकाही व्यक्तीचे कल्ले हे शिवाजी महाराजांसारखे वैशिष्ट्यपूर्ण मोठे नाहीये mm. पण आपण कल्ले फार बारीक दाखवतो सगळे असं समजतात की ते, ते एक मोठे दाखवले असतील पण तसं काही नाहीये ना mm. म्हणजे महाराजांच्या जो मनुची आहे तो छप्पन चित्र काढतो त्यातल्या पंचावन्न व्यक्तींचे जे कल्ले आहेत ते नॉर्मल आहेत आणि महाराजांचेच मोठे का सेम विट्सन अल्बम राईस म्युझियम तिथं जवळजवळ काहीतरी सेहेचाळीस चित्र आहेत सेहेचाळीस का सव्वीस त्यात इतर लोकांची जी कल्ले आहेत ते नॉर्मल आहेत महाराजांचेच कल्ले तिथं पण मोठे असं का नाही हे समजून घेण्यासाठी ना मुळात आपल्याला लोकांना हे समजावून सांगायला लागेल की ती चित्र काढण्याची प्रोसेस काय होती त्या काळातली बरोबर आता त्या काळामध्ये जी काही चित्र काढण्यात आली आता मी वी वी विशेष करून महाराजांच्या चित्रांवर बोलतो महाराजांची सगळी चित्रं ही गोळकोंडा स्टाईलची आहेत गोळकोंडाच्या स्थानिक चित्रकारांनी काढलेली आहेत तर गोळकोंडा स्टाईलची जी काही चित्र आज उपलब्ध आहेत तर ते गॉश ऑन पेपर किंवा मग एक वॉटर कलर त्या काळातली जी mm. काही पद्धत होती तर त्याच्या त्या, त्या, त्या प्रकारे का mm. ते चित्र एका कागदावर उभा करून एखाद्या व्यक्तीला उभा वगैरे करून ती काढण्यात यायची त्यावेळेस औरंगजेब औरंगजेबाचं mm. एक चित्र आहे एक दस्ता आहे सव्वीस चित्रांचा आणि त्या दस्त्यामध्ये औरंगजेबाचं चित्र त्याच्यावर लिहिलेलं की हयात असलेला मोठा मुघल बादशाह mm. ज्यावेळेस ते चित्र काढण्यात आलं त्यावेळेस ते लिहिलेलं कॅप्शन आहे म्हणजे औरंगजेब जिवंत असताना ते चित्र काढण्यात आलं मादन्नाकांना पंडित जीवंत असताना ते चित्र काढण्यात आले आणि mm. शिवाजी महाराजांचं त्या अल्बममधलं चित्र आहे ब्रिटिश म्युझियममधलं जे सगळ्यात फेमस आहे जे महाराष्ट्र शासनाने पण ऍक्सेप्ट केलेले चित्र mm. तर त्या चित्रामध्ये महाराजांचे ते तिथं पण कल्ले मोठे बरोबर मग ही जी काही एक वेगळेपण आहे महाराजांच्या व्यक्तिरेखेचं महाराजांचे डोळे मोठे आहेत असं आपल्याला फिजिकल डिस्क्रिप्शन वाचायला मिळतं या इंग्रज अधिकाऱ्यांच्या वर्णनात किंवा सभासद बखरमध्ये वाचायला मिळतं किंवा शिवभारतामध्ये वाचायला मिळतं महाराजांचे जे जे नाक आहे जी मिशा आहे जी दाढी आहे ह्याच्याविषयी फिजिकल डिस्क्रिप्शन जे वाचायला मिळतं ते आणि चित्र तंतोतंत जुळत आहे hmm. मग जर सगळंच जुळून येत असेल तर कल्ले तुम्ही मोठे का दाखवता काहीतरी वेगळेपणे ना ते महाराजांच्या व्यक्तिरेखित नोट केलेलं असणार नोट केलेलं असणार आहे ते कुणी बघत नाही ते केस मोठे दाखवणं महाराजांचे भुव्या ह्या वक्र होत्या जे बो ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस त्या कमान त्या धनुष्यमानासारख्या त्या बागदार व्हायच्या हो असं पण वर्णन आहे आपण ह्या फिजिकल डिस्क्रिप्शनकडे न पाहता महाराजांना काहीतरी एका विचित्र पद्धतीने पोट्रे करण्याचं जे एक आ, काम काही वर्षांपासून चालू आहे ते कुठंतरी असं वेदनादायक वाटतं की हे आपल्या छत्रपतींचं खरं रूप नाही आहे ऑथेंटिसिटी नाही आपण त्याला आहे तसं नाही दाखवू शकत मान्य सिनेमॅटिक लिबर्टी असते आपण ज्यावेळेस चित्रपट करतो नाटक करतो मालिका करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टींना आहे तसं नाही दाखवतायत बऱ्याच अडचणी असतात पण वस्तुस्थितीच्या जवळ जाणार तरी आपण व्यक्तिरेखा दाखवू शकतो ना महाराजांचा जो झिरेटोप आहे तो झिरटोप खूप वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एक टोप आहे त्या टोपान बांधलेला पटकाय वरून पागोटं येते म्हणजे पट्टणकुडीला ज्यावेळेस तुम्ही जाल पट्टणकुडीला जे पागोटं बांधतात तिथले धनगर मंडळी ते आणि महाराजांचा झिरेटोप एकदम मॅच करतो मादन नाकांना पंडितांचं विटसेन मधलं चित्र आणि महाराजांचं चित्र जे महाराजांच्या डोक्याचा जिरेटोप आहे तो एक्झॅक्ट मॅच करतो आपण तर साडीला पिळ देऊन केलेला जिरेटोप का दाखवायचा असे बरेच कलाकार आहेत की जे आहे तसा अस्सल प्रतिकृती तयार करतात पण आपण त्या गोष्टी का नाही करत ही एक थोडीशी गोष्ट अशी म्हणजे कुठेतरी एकानं चालू केले की तेच पुढे रेटत नाही हा प्रकार चालू होतो मग आता तुम्हाला असं काय वाटतं की ह्या चित्रांकडे आपण कोणत्या दृष्टीनं बघणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांची अस्सल चित्र हे आपला छत्रपती कसा दिसत होता हे दाखवणारे एकमेव पुरावे mm. महाराज दिसत कसे होते त्या काळामध्ये फोटोग्राफी नव्हती mm. महाराज संभाजी महाराजांची तीनच चित्र अस्तित्वात mm. राजाराम महाराजांचं एकही चित्र अस्तित्वात नाहीये ताराणींचं एकही चित्र अस्तित्वात नाहीये थोरल्या शव छत्रपती त्यामाणे सुदैवी त्यांचे पंधरा ते वीस चित्र उपलब्ध आहेत कारण तिथून पुढे मराठ्यांच्या राज्यामध्ये एक प्रकारचं स्थैर्य आलं सातारा राजधानीवर कधी आक्रमण झालं नाही जगातील सर्वात शक्तिशाली राजधानी म्हणून सातारा सोळाशे चाळीस ते सोळाशे एकोणपन्नास सॉरी सतराशे चाळीस ते सतराशे पन्नास, पन्नास मध्ये ओळखली जायची hmm. सातारावर कधीही शाहू महाराज असताना आक्रमण झालेलं नाही सातारा फार पॉवरफुल सेंटर होत hmm. त्या काळात आलं म्हणून त्या आली वॉल पेंटिंग्स मराठ्यांना प्रसिद्ध आहेत hmm. मग वेगवेगळ्या सरदारांची चित्र निर्माण होऊ लागली म्हणून आपल्याला त्या काळामध्ये मराठ्यांचा चित्रकलेतला विकास दिसतो पण शहाजी महाराजांचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही जिजाऊ साहेबांचं चित्र पाहायला मिळत नाही संभाजीराजांची तीनच चित्र आहेत राजाराम महाराजांचा नाही किंवा मराठ्यांच्या एकाही चित्र उपलब्ध नाहीये शिवाजी महाराजांच्या काळातले हा खूप दुर्मिळ आणि अमूल्य आहे ह्यातून mm -hmm. आपल्याला दिसते की महाराज दिसत कसे होते म्हणजे महाराजांचा पराक्रम फार भारी आहे खूप मोठा आहे महाराजांचं कर्तृत्व अफाट आहे पण त्यासोबत जर ही व्हिज्युअल जोड असेल mm -hmm. की महाराज असे दिसत होते डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन पण आहे तुमच्याकडे तुमच्याकडे व्हिज्युअलायझेशन पण आहे ह्या दोन गोष्टींची जर तुम्ही सांगड घातली तर एक प्रकारे महाराजांची पूर्ण पर्सनॅलिटी समजून घ्यायला आपल्याला मदत होईल असं मला वाटतं म्हणजे एका अर्थी असं पण म्हणायला हरकत नाही की महाराजांचं पोर्तुगीज डच इंग्रज ह्या सगळ्या लोकांना फॉरेन मिनिस्टर सोबत जे इंटरेक्शन झालं त्याच्यामुळं महाराज चित्रात अवतरले कारण का ती शैली किंवा पेंटिंग करणं एखाद्याचं चित्र उभारणं त्याला एवढं नोट करणं ही पद्धत माझ्यामध्ये त्या काळात आपल्याकडे फारशी नव्हती आपल्याकडे स्थैर्य नव्हतं बरोबर आणि त्यांच्याकडे स्थैर्य होतं मग याचा अर्थ ती चित्र काल्पनिक नाही आहेत हे सगळ्यात पहिले आपल्याला प्रेक्षकांना सांगावं लागेल कारण असं वाटतं ना की प्रत्येक चित्रामध्ये पोस्ट देऊन उभा आहेत सो म्हणजे कुठले शिवाजी महाराज केव्हा इथं तर लोकांचं असं मत होतं की हे बघितलंय पण असंच नंतर विचार करून काढलंय पण तसं नसून ते नोट करून प्रत्येक गोष्ट जर का तुम्ही सांगताय की एक मिनिस्टर मध्ये बसल्यावर जर का एवढे पॉईंट काढू शकतो याचाच अर्थ त्याच्याकडे ऑब्झर्व करणारी वेगळी माणसं पण असू शकतात बरोबर ज्यांचं कामच एवढं आहे की ज्यांनी फक्त ऑब्झर्व करायचं आणि तेवढं ते टिकून ठेवायचं हो याचा अर्थ आपण आज असं म्हणायला हरकत नाही की ते फोटोग्राफ्सच आहेत फक्त त्याची टेक्नॉलॉजी ही डिजिटल नसल्यामुळे ती थोडीशी ह्युमन डिजिटल टेक्नॉलॉजी होऊन ती आपल्या चित्रात अवतरली आहे बरोबर म्हणजे महाराजांना प्रत्यक्ष पाहायला आपल्याला ह्याच चित्रांमधून पाहायला मिळतंय बरोबर बरोबर म्हणजे आपल्या पॉडकास्टचा विषय मला समजलेले शिवराय असून सुद्धा पण तुमच्या बोलण्यात मला दिसलेले शिवराय पण आपण हा पॉडकास्ट घेऊन जाऊ शकतो असं मला आता वाटतंय ह्याला खूप आपण स्टेज करू शकतो पण चित्रांना आपण आता थोडं एक लिमिट मध्ये आणूयात आणि कारण का मला माहिती आहे की तुमचा अभ्यास फक्त चित्रांपुरता चित्रा नाहीये चित्र कलेक्शन करताना आलेले अनुभव तुम्ही आम्हाला सांगताय पण आता मला थोडंसं इतिहासाकडे वळावं असं वाटतंय की शिवाजी महाराज हे इतिहासातलं कॅरेक्टर आहे हे महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही कसं पोट्रे कराल कारण का आजपर्यंत फक्त शिवाजी महाराज म्हणलं की बाहेरच्या हिंदी लोकांना तर फक्त पुणे दिसतं त्यांना असं वाटतं पुण्याच्या बाहेर शिवाजी महाराज गेलेच नाहीत बरोबर पण आज कुठेतरी आपण जेव्हा दक्षिण दिग्विजयाचा उल्लेख करतोय त्यावेळेस कर्नाटकाचा राजा म्हणून ज्या माणसाची ओळख निर्माण झाली आहे तर त्या माणसाबद्दल महाराष्ट्राच्या बाहेर काय वाटतं तुम्हाला इतिहासात काय नोंद असतील बरोबर नाही नाही आता ह्या सगळ्या पलीकडे जाऊन एक प्रकार सुद्धा आता प्रकर्षण आता ह्या गेल्या चार वर्षात जाणवतोय मला की एक तर आपल्याकडे लेफ्ट विंगने इतिहास दिलाय की राईट विंगने इतिहास दिलाय हे बघून इतिहास वाचायचा का नाही त्यांचं हे ठरवलं जातं तर असं असताना तुम्ही आत्ताच्या अभ्यासकांना काय सल्ला द्याल इतिहास तुम्ही कुठलाही वाचला पण त्या इतिहासातून निष्कर्ष मांडणं हे फक्त अस्सल पुराव्यांवर आधारित असतं तुम्ही इतिहास अभ्यास करत असताना तुम्ही उजव्या विचारसरणीचे आहात का डाव्या विचारसरणीच्या त्याला काही अर्थ नसतो इतिहास हा कागदावर चालतो पुराव्यांवर चालतो आणि जे पुरावे जो कागद जी काही माहिती देतोय जे काही माहिती सांगतोय तोच प्रमाण आणि तोच खरा इतिहास असतो त्याच्यामुळं इतिहास अभ्यासताना विचारसरणीमध्ये आणू नये हे स्पष्ट मत आहे